उराय उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आजच्या दिवसातील अंतिम लढत ज्या लढतीला प्रारंभ झालाय चौकारानं पहा या स्पर्धेतला आजच्या दिवसातला अंतिम सामना त्या दिमाखदार सोहळ्याची आपण पाहतोय. आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा अर्थात चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. प्रतापगड पॉवर्स विरोधामध्ये सिंहगड स्पार्टन्स या दोन संघादरम्यान चालू असलेली एक फार मोठी लढत. दोन तुल्यबळ संघ ज्यावेळेस एकमेकांच्या विरोधामध्ये क्रिकेट रसिकांना लढतात आणि त्यानंतर होणारा एक फार मोठा महारण संग्राम जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. पाच सुरेख फटका नक्कीच पुन्हा एकदा असणार. बॅक टू बॅक केलं गेलेलं आक्रमण आहे. सुरुवात तर झालेली आहे. इरादे पक्के केले गेलेत. मोखे पे चौका या चार धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सणसणे सणे चौका. चौका ओमकार मेटे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकरला फलंदाजी करतोय. एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र स्ट्रायकरला असणार आहे. पास लोअर वन चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय. बॅक टू बॅक आक्रमण साज बाज आणि ताज आणि त्यावरती ठरलेला सरताज मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचा तिसरा चौकार खेळला गेलाय. पाहुनी मोका हा मारला चौका. एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सणसणे सणे चौका. चौका परिवार साठे महाप्रतिम फटका दिमाखदार आणि देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये. वाघोली क्रिकेट लीगचा ब्रँडेड स्ट्रोक फोर रन. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सणसणे सणे चौका. चौका पा ओंकार मटे मैदानाच्या बाहेर पूर्णपणे सेट होऊन खेळपट्टीवरती गेलाय की काय. लागोपाठच्या चार चेंडूवरती खेळलेले चार प्रहार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत. गोलंदाजावरती तुटून पडलाय एक घनघनाती प्रहार. ओंकार मेठे मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फटकेबाजी मात्र करताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. काहीसा स्थिरावला गेलाय. स्ट्राईक रोटेटिंग होईल पहा. आणि एक चांगली खेळ चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला प्रत्येक संघाची पाहायला मिळालेली आहे. संघ मालकांचं असणार एक फार मोठं योगदान. आयोजकांनी दिलेली एक फार मोठी क्रिकेटची पर्वणी आणि वाघोली नगरीमध्ये नक्कीच क्रिकेटची पंढरी जी अवतरली. क्रीड रसिकांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्राईक अँड लव फलंदाज मयूर सातव जो मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळणार आहे. पाच चेंडू टाकले गेलेत धावफलकावरती मात्र 17 धावा आहेत. राजेश शितकल काहीसा महागडा मैदानाच्या आतमध्ये जो साबित ठरलाय. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये घनघनाती प्रहार होणं साहजिक आहे. स्लोअर वन चेंडू आहे. आता मात्र काहीस कम बॅक असेल. दरम्यानच्या काळामध्ये पहिल्या षटकाचा खेळ क्रीडा रसिकांना संपतोय. धावफलकावरती आपण पुन्हा एकदा जाऊयात. प्रतापगड पॉवर संघाचा धावफलक बिनबाद 17 धावा आहे. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. सहा चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. के 79 साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर श्री विशाल शेठ कुटे यांची ओव्हर संपली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेली एक फार मोठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा ओंकार मेटे मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडू चार चेंडूवरती लागोपाठचे चार चौकार पहिल्या षटकामध्ये खेळलाय तो फलंदाज खेळपट्टीवरती पुन्हा एकदा स्थिरवला गेला. तर दुसऱ्या षटकासाठी निमंत्रित केलं गेलंय सनी पाटोळे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक ऑलराऊंडर प्लेअर जो मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सिंहगड स्पार्टन संघानं पॉवर प्ले मध्ये सजवलेलं एक फार मोठं चक्रव्यूह आणि इथं पहा ओंकार मेटे सेट ऑन फायर दणादण चरण.
तीनचा छावा या मिळाल्या सहा धावा. अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा षटका. ओंकार मेटे मात्र टेनिस चेंडू कदाचित फुटबॉल दिसायला लागला इतकी सहजासहजी फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, वाघांचे नाड फोडला पाड, वाघोली क्रिकेट लीगचा ब्रँडेड स्ट्रोक चारण बजा. छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा. अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा षटका. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कडा रसिकांनो विकेट हॅट्रिक झालेली आहे, चौकार हॅट्रिक झालेली आहे आणि षटकार हॅट्रिकची संधी ओंकार मेटे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या कामगिरीसाठी माजी उपसरपंच आदरणीय संदीप बाबा सातव मान्यवरांनी कळवले 500 रुपयाचं पारितोषिक ओंकार मेटेला मात्र दिलं जाईल. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा ओंकार मेटे एक इतिहास रचणार आहे. विक्रम मात्र नावावरती नोंदवला जाईल. हा सुरेख चेंडू टाकलाय, अप्रतिम चेंडू टाकला गोलंदाजानं, ब्लॉक होल पद्धतीमध्ये सुरेख कामगिरी, खुदून काढलाय ओंकार मेटे पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा चौकार मैदानाच्या आतमध्ये धावफलकाला पुढे घेऊन जातोय. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने चौका. धावफलकावरती डबल तिरी, 33 धावा, 1.3 षटकांचा खेळ संपलाय, केवळ 9 चेंडूंचा खेळ संपलाय. क्रिकेट रसिकांनो वाईड चेंडूपंच मात्र घोषित करतायत, ऐसा स्वैर मार आहे, एक अतिरिक्त स्वरूपाची धाव जी धावफलकावरती मात्र नोंदवली जाणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सनी पाटोळे आणि धावपलकावरती आपण पाहतोय 34 धावा आहेत क्रिकेट रसिकांनो. ओंकार मेटे 8 चेंडू खेळलाय आणि वैयक्तिक 33 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये आहे. एक फटका ओळखला गेला होता, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे, एक दिशादर्शक फटका खेळलाय पा ओंकार मेटेनं आणि ओळखलं गेलंय. एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये, प्रतिष्ठेची लढत मैदानाच्या आतमध्ये. क्रीडा रसिकांची मनं जर जिंकायची असेल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये मात्र चमकावं लागणार आहे. आपली ताकद जी आहे ती ताकद पूर्णपणे खेळपट्टीवरती दाखवावं लागेल. संधी मिळाली गेली तर त्याचा समाचार घ्यावा लागेल. आपण पाहतो एका बाजूनं सिंहगड स्पार्टन संघाला काहीसं कमबॅक करणं मात्र गरजेचं असणार आहे, जोडी फोडावी लागेल. सुरा एक फटका खेळलाय, एक अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. नो मॅन्स लँड, नो चान्स फॉर रन. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने चौका. धावफलकावरती पुन्हा एकदा जाऊयात. 39 धावा आहेत, 39 रन, लॉस ऑफ 0 विकेट. सनी पाटोळे चालू षटकातील काही चेंडू मात्र बाकी असणार आहेत. आणि नक्कीच एक चांगल्या षटकाची समाप्ती होते. दरम्यानच्या काळामध्ये पॉवर प्लेचा खेळ पूर्णपणे संपेल. क्रिकेट रसिकांनो चित्रक्षरासाठी जे चक्र होतं ते आता पूर्णपणे मोडलं जाईल. बोला दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतो 39 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. एका बाजून आपण पाहतो संदीप बाबा सातव आणि निलेश तात्या सातव यांच्या मालकीचा असणारा प्रतापगड पॉवर्स विरोधामध्ये सुधीर अबा भरळ आणि गौरव जिवबाळ यांच्या मालकीचा असणारा सिंहगड स्पार्टन्स या दोन संघादरम्यान चालू असलेली एक फार मोठी एक तुल्यबळ लढत जी क्रीडा रसिकांना पाहायला मिळत आहे. आज नक्कीच आपण पाहतो क्रीडा रसिकांनी केलेली एक फार मोठी गर्दी ज्या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळते. सुट्टीचा दिवस आहे, रविवार आहे आणि या स्पर्धेला क्रीडा रसिकांनी दररोज केलेली फार मोठी गर्दी, एक फार मोठी चर्चा स्पर्धेची आपण पाहतोय. ऑनलाईन स्पर्धा सगळीकडे जगभरामध्ये दाखवली जाते आणि क्रीडा रसिक वाघोली क्रिकेट लीग
एक फार मोठा आनंद घेताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. अर्थात एक मेजवानी आहे, एक पर्वणी आहे. पहिलवान सचिन भाडळे प्रतिष्ठान आयोजित श्री रामशेठ भाडळे, पहिलवान लखन शेठ भाडळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोली क्रिकेट लीग पर्व, दुसरं टेनिस क्रिकेटचा एक फार मोठा थरार, तिसरं षटक ज्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाजी मार्गवरती बदल केला गेला, अजितकड एक अष्टपैलू खेळाडू जो आता गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. ओंकार मेहता एका बाजूने मैदानाच्या आतमध्ये नव्हतं ते होतं करून दाखवलं गेलंय, स्ट्रायकरला खेळतोय. सुरक्षितता चेंडू मात्र ढकलून दिला गेलेला आहे आणि स्ट्राईक रोटेटिंगचा प्रयत्न होतोय. पहा सुरुवातीची दोन षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये केलेला एक फार मोठा प्रहार, फार मोठं आक्रमण आपण ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय आणि त्यानंतर काही रणनीती बदलली जाईल, स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला जाईल आणि एक आव्हान, एक टार्गेट मैदानाच्या आतमध्ये मात्र ठेवावं लागणार आहे. क्रिकेट अनिश्चिततेनं पूर्णपणे भरलेला खेळ आहे. एक आव्हान मैदानाच्या आतमध्ये जर ठेवायचं असेल तर ते मात्र बरंच ठेवावं लागणार आहे. इथं पहा तीन तार त्रिफळा फलंदाज बाद, धक्का क्रमांक एक बचाव. अरे वाजव ना संधी सदुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीचे मयूर सातो बाधून मात्र तो परतेल नवीन फलंदाज खेळपट्टीवरती मैदानाच्या आतमध्ये जाणारे अजितकड, माफ करा प्रवीण कुटे, अजितकडने मिळून दिलेला एक ब्रेक थ्रू आपण पाहिलाय. पहिला फलंदाज बाद करण्यात मात्र अजितकड यशस्वी झालेला आहे. पहिली दोन षटक काहीशी महागडी साबित ठरली आहे. अजितकड एक अनुभवी खेळाडू आहे आणि आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावताना आपला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. 135 धावांसारखं आव्हान पाठीमागच्या सामन्यामध्ये चुटकी चर्चा पूर्ण झालेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. फलंदाज काहीसे टॉनिक घेऊन आले होते की काय, प्रत्येक चेंडू पा हवेवरती मारलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इतकी आक्रमकता ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जी पाहायला मिळते, सराव आणि सरावातून मिळणारा अनुभव तो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघ मालकाने ठेवलेला विश्वास, आयोजकांनी संयोजकांनी केलेली एक फार मोठी पर्वणी आणि खेळाडूंनी केलेली दिमाखदार कामगिरी. सतो लस्सीवाले प्रोपरेटर आदरणीय बाळासाहेब जी सातो मान्यवरांचं शुभाग बनवतोय. आपल्याला विनंती असेल आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. आपण उपस्थित होत आहोत तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीनं, सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. पहा ब्लॉकल पद्धतीमध्ये अप्रतिम चेंडू टाकला गेला होता, फार मोठं अपील केलं गेलंय. नक्कीच अपील कोणत्या प्रकारचं असणार आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. दुसऱ्या दावेसाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. एक अप्रतिम आणि शरीर भेदक चेंडू होता. पहा सुरेख चेंडू टाकला गेला होता. अजितकड लेगबाईज पंच नक्कीच घोषित करतायत. अजितकडनं गोलंदाजी मार्गवरती केलेली कामगिरी मात्र अप्रतिम आहे. प्रवीण कुटे जो फलंदाज स्ट्रायकरला मैदानाच्या आतमध्ये ताकदीनं पूर्णपणे भरलेला खेळाडू आहे, 79 नंबरची जर्सी परिधान करून तो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय आणि नक्कीच आपण पाहतोय. पहा दुसऱ्या विकेटसाठी आलेला फलंदाज आहे, नक्कीच एक ताकदवर फलंदाज असणार आहे. एका बाजूने ओंकार मेटेने केलेली अप्रतिम सुरुवात आणि त्याला साथ देण्यासाठी प्रवीण कुटे मैदानाच्या आतमध्ये असेल तर अजितकडनं पूर्णपणे फलंदाजांना या षटकामध्ये तरी बांधून ठेवलंय. आतापर्यंत चार चेंडू टाकलेत पा आणि जर चर्चा केली तर चार चेंडूमध्ये केवळ चार धावा खर्च करत एका फलंदाजाला मात्र बाद केला तो अजितकड. पाठीमागच्या दोन्ही षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजाची पिसं काढली गेली, फलंदाज पूर्णपणे हवी ठरलेले आपण पाहिले होते, पण या षटकामध्ये अजितकड एक अप्रतिम कामगिरी जो गोलंदाज मार्गवरती करतोय. पाच सुरेख चेंडू आहे, अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अजितकड पूर्ण आपल्या संघामध्ये मात्र जाण आणताना पाहायला मिळतोय. काहीचा संघ अडचणीमध्ये सापडला होता, काहीचा बॅकफुटवरती गेला होता पहा आणि पूर्णपणे सिंहगड स्पार्टन संघाला आता कमबॅक करताना अजितकड जो मैदानाच्या आतमध्ये आहे. अप्रतिम गोलंदाजी, 43 लॉस ऑफ वन विकेट. तिसरं षटक जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे प्रगतीपथावरती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केला गेलेला बदल, सीमारेषेवरती तैनात केले गेलेले क्षेत्ररक्षक, ओंकार मेटेसाठी सजवलेलं चक्रव्यू,
आणि ओंकार मेटेला नक्की जाळत विणण्याचा प्रयत्न असणारा अजित कड हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमवेत खेळणार आहेत. आज एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिलेले आहेत. मैत्रीपूर्ण सामना पास सुरळ फटका खेळला ओंकार मेटे पुन्हा एकदा मोखे पे चौका ब्रांडेड स्ट्रोक फोर रन. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री कृष्ण नाना सातव यांचा सनसने सने चौका चौका. दरम्यानच्या काळामध्ये क्रिकेट रसिकांना आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ संपलाय, अर्थात 18 चेंडूंचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती आपण पाहतोय एक फलंदाज बाद 47 धावा ज्या मात्र नोंदवल्या गेलेल्या आहेत. धावफलकावरती एक सुसज्ज स्थितीमध्ये असणारा धावफलक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्गवरती बदल केला गेलाय संदीप तोर चौथ्या षटकासाठी. चौथ्या गोलंदाजा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे. नक्कीच एक उदयनमुख खेळाडू आहे संदीप तोर जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी असेल. आणि इथं पहा जाळे विणला गेलाय, जाळ्यामध्ये सापडतो प्रवीण कुटे धक्का क्रमांक 2 फलंदाज बाद. संधी सरदुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बळीची. कुठे मात्र स्वस्तामध्ये बाधून तंबूच्या असल्याला परतणार आहे. गोलंदाजांनी केलेलं एक फार मोठं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सिंहगड स्पार्टन संघ काहीसा कमबॅक करतोय. एका बाजूने पूर्णपणे खिंड लढवतोय किल्ला लढवतोय ओंकार मेटे जो मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा टाकलेला आहे. त्याने अप्रतिम सुरुवात आपल्या संघाला मात्र करून दिलं. तो खेळाडू अजूनही खेळपट्टीवरती असणार आहे. 11 नंबरचे जर्सी परिधान करून खेळपट्टीवरती निखिल शिंदे. पाच सुरेख फटका नक्कीच खेळला गेला. जमिनी समांतर चेंडू असणारा क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूपर्यंत चूक करेल आणि या चुकीला मात्र माफी नसणार आहे. चौकाराने संघाचा अर्धशतक पूर्ण होतोय. 51 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सनसने सने चौका चौका. तीन पॉइंट दोन षटकांचा खेळ क्रीडा रसिकांना संपतोय, अर्थात 20 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्या गेल्या त्या 51 धावा. दोन फलंदाज बाद 51 धावा आहेत. उजवा इष्टीच्या बरासा बाहेर असणारा चेंडू आपण पाहतोय. वाईड चेंडू पंच घोषित करतायत. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकावरती मात्र असणार आहे. या अतिरिक्त स्वरूपाच्या धावांवरती तुम्हाला मात्र पकड मजबूत करावी लागेल. धावा वाचवायला लागणार. एक धावेचं महत्व आपल्याला या स्पर्धेमध्ये नक्कीच माहिती आहे. 100 सुद्धा ओलांडले जाते, 125 धावा सुद्धा ओलांडले जातात आणि त्या सुद्धा चुटकी सरशा पूर्ण केल्या जात आहेत. अकुट टप्प्यात चेंडू पाय भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक मात्र असेल धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद निखिल शिंदे स्वस्तात परतलाय. संधी सरदुनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट्स वाघोली. एका बाजूला आपण पाहिलेला ओंकार मेटे जो माईक खेळपट्टीवरती पूर्णपणे स्थिरवला गेला होता, परंतु त्याला साथ देणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूने फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत आहेत. तब्बलचे 3 फलंदाज अर्थात 3 मोहरे टिपण्यात यश होत आहे. सिंहगड स्पार्टन संघाला आपण नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी पाहतोय.
3.3 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्गवरती असणारा संदीप तोर या षटकामध्ये दोन मोहरे टिपण्यात तो मात्र पूर्णपणे यशस्वी झालाय. दोन फलंदाज त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. पहा, एक उदयनमुख खेळाडू, एक नवीन खेळाडू, आणि तो मात्र पूर्णपणे फलंदाजांवरती हवी ठरलाय. उज्वेष्टच्या बरासा बाहेर चेंडू असणार आहे. पंच वाईडचा इशारा करतायत. जो लहान मुलगा समोरच्या बांबूवरती बसलाय, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, धन्यवाद. या इकडे गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे, तुम्ही तिथून क्रिकेटचा आनंद घेऊ शकता. ओंकार मेटे नक्कीच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. पहा, आणि या षटकामध्ये संदीप तोरने केलेली कामगिरी मात्र अप्रतिम असणार आहे. सहा धावा खर्च केल्यात, दोन फलंदाज मात्र तो बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. अजित कडने केलेली एक लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली, संदीप तोरने दिलेली साथ आपण पाहिली. इथं पहा, बाद चिकट मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असेल. किस्मत मेहरबान, ओंकार मेटे भी पहलवान. मोके पे चौका, चार धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने चौका चौका. पुन्हा एकदा नक्कीच एक सुरेख फटका असेल. ओंकार मेटे क्षेत्ररक्षकाचा त्या ठिकाणी तैनात असणार आहे. आणि केवळ एक सिंगल धाव फलकावरती आपण पाहतोय. अशा काही गोष्टी, असे काही अडथळे प्रत्येक मैदानामध्ये पाहायला मिळतात, आणि अशा गोष्टी होणंही गरजेचं आहे. नक्की धावफलकावरती पुन्हा एकदा जाव्यात. चार षटकांचा खेळ क्रिकेट रसिकांनो संपलाय, अर्थात 24 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती तीन फलंदाज बाद बनवल्या गेल्या त्या 58 धावा. अप्रतिम फलंदाजी. आपल्या अनोख्या सहकार्याने WCL झाले धन्य. जेव्हा लाभले आपले या स्पर्धेला टी शर्ट सौजन्य. WCL स्पर्धेला टी शर्ट सौजन्य देणारे मान्य श्री समीर आबा भाडळे, श्री संदेश शेठ आव्हाळे, मान्य श्री अनिल शेठ कटके, मान्य श्री अशोक भाऊ सातव, मान्य श्री विकास भाऊ सातव आणि महेंद्रजी सळवे यांचे वाघोली क्रिकेट लीगच्या वतीने मनापासून धन्यवाद, हार्दिक आभार. ओंकार मेटे एका बाजूने पूर्णपणे खेळपट्टीवरती स्थिरावलेला क्रिकेट रसिकांना आपण पाहिलाय. सात चौकार, दोन षटकाराचा समावेश मात्र त्याच्या खेळीमध्ये असेल. 15 चेंडू 44 धावसंख्येवरती ओंकार मेटे जो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत. निलेश सातव जो नॉन स्ट्रायकिंगला असेल. ओंकार मेटे नक्कीच अर्धशतकाकडे आपली वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आज सुट्टीचा दिवस, क्रीडा रसिकांनी केलेली एक फार मोठी गर्दी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आहे. तब्बल 12 तारखेपर्यंत चालणार हा क्रिकेटचा एक महारण संग्राम वाघोली नगरीमध्ये क्रीडा रसिकांसाठी असणार एक फार मोठी पर्वणी जी पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्ले, एक षटकाचा बॅटिंग पॉवर प्ले नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहे. कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय निलेशजी सातव पाटील मनपूर्वक स्वागत बनवतोय. या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत आहेत. निलेश सातव पाटील मनपूर्वक स्वागत. दौफलकावरती आपण पुन्हा एकदा नक्की जाऊया. तीन फलंदाज बाद 58 धावा, पाचव्या क्रमांकाचा षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती असेल. गोलंदाजी मार्गवरती गणेश दाभाडे, माफ करा अजित कड जो गोलंदाजी मार्गवरती असणार आहे. या अगोदर एक षटक टाकलो होतं अजित कडने, एक लाजवाब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अजित कडकडून मात्र पाहायला मिळाली. केवळ 8 धावा खर्च केले अजित कडनं, अनेक मोहरा टिपण्यामध्ये त्याला यश आलं होतं. तोच अजित कड बॅटिंग पॉवर प्लेचा षटक मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी सज्ज झालाय. आणि क्षेत्रक्षराचं पाखलेलं एक चक्रव्यू जे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे.
ओंकार मेटे पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे आक्रमक झालेला पाहायला मिळालाय. पॉवर प्लेच्या दोन षटकामध्ये गोलंदाजांवरती तुटून पडलेला ओंकार मेटे अजून एक षटक अर्थात बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय कामगिरी करणार आहे. अजितकरचा नक्कीच पहिला चेंडू असणार आहे. एक दिशादर्शक फटका नक्कीच आहे. आणि दोन्ही खेळाडू पहा जो गोलंदाज होता अजितकडे ओंकार मेटे शरीर यशी दोघांचे नक्कीच जवळपास सारखे आहेत. एकमेकांसमवेत खेळणारे खेळाडू आहेत. एकमेकांचा खेळ नक्कीच माहिती आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडू कोणत्या प्रकारची रिक्स या खेळपट्टीवरती घेताना पाहायला मिळत नाही. अजितकर ज्यावेळेस आला ओंकार मेटे मात्र सावध कामगिरी करताना जी पाहायला मिळालेली आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती निलेश सातव ताकदीनं पूर्णपणे भरलेला खेळाडू आहे. बॅटच्या टप्प्यामध्ये जर चेंडू सापडला तर नक्की षटकार खेचला जाईल या प्रकारची ताकद या खेळाडूच्या हातमध्ये आहे. पण अजितकर गोलंदाजी मार्गवरती एक फार मोठा अनुभव फार मोठी ताकद याही खेळाडूच्या हातमध्ये आहे. ज्यावेळेस दोन तलवारी एकमेकांवरती भिडतात आणि त्यानंतर जो संघर्ष होतो क्रिकेट रसिकांना तो पाहायला मिळेल. दोन पहिलवान एकमेकांवरती झुंजतात आणि त्यानंतर होती जी चुरस जी मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पाहायला मिळणार आहे. अकुटाबा चेंडू सुरा एक फटका खेळलाय देखणा फटका खेळलाय ओळखला गेला तो क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. स्ट्राईक रोटेटिंग केलंय ओंकार मेटेला मात्र स्ट्राईक दिली जाते. अतिशय स्ट्रॅटेजी रणनीती आखून केली जाणारी कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावतोय. 60 धावा ज्या धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. तीन फलंदाज बाद झालेत पाकड रसिकांना आपण पाहतोय. धावफलकावरती 60 धावा एक सुसज्ज स्थितीमध्ये असताना धावफलक जो मैदानाच्या आतमध्ये ओंकार मेटे 16 चेंडू 45 धावा स्ट्राईक यांना मात्र फलंदाजी करणार आहे. सुरेख फटका खेळला संधी मिळाली गेली अप्रतिम फटका ओंकार मेठे दे दनादन फोर रन. भल्या भल्यांच्या झाल्या बत्त्या हावरला चौक अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा सणसणे चौका चौका. 17 चेंडू 49 धावा ओंकार मेटे स्ट्राईकरला मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतो. या चेंडूवरती जर अर्धशतक पूर्ण झालं तर 18 चेंडूमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ओंकार मेटे जो वाघोली क्रिकेट लीगला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजितकडनं मात्र त्याच्यासाठी लावलेलं चक्रवी वाय ओंकार मेटे कोणत्या प्रकारची कामगिरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. धावफलकानं गाठलेली एक फार मोठी उभारी अर्थात 64 धावा त्या धावफलकावरती प्रतापगड पॉवर संघाच्या पाहायला मिळत आहेत. आणि नक्कीच अचूक टप्प्यावरती चेंडू टाकला गेला होता. पा व्हॅरिएशन करतोय अजितकड गोलंदाजी मार्कवरती आणि प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने टाकला जाऊ शकतो. ते व्हॅरिएशन करण्यामध्ये अतिशय माहिर असणारा अजितकड जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नक्कीच निर्धाव चेंडू असणार आहे. लागोपाठचे दोन चेंडू बॅटिंग पॉवर प्ले मधले दोन चेंडू पहा निर्धाव टाकतोय अजितकड अप्रतिम कामगिरी. अजितकडच्या कामगिरीवर जर तुम्ही खुश असाल क्रिकेट रसिकांना एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या खेळाडूचं कौतुक होणं गरजेचं आहे. कारण एक चांगली कामगिरी ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये होता संघासाठी धावून आलाय दोन्ही षटक अप्रतिम टाकलेत अजितकड मैदानाच्या. बाची काट सुरेख फटका किस्मत मेहरबान ओंकार मेटे बी पहलवान चौकारानं अर्धशतक मात्र आपलं पूर्ण करतो. धाव फलकावरती ओंकार मेटे 20 चेंडू आणि 53 धावा. पाहुनी मोका हावरला चौका अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा सणसणे चौका चौका. क्रिकेटचे निस्सिम चादय आणि वाघोली नगरीचे वलंकित उद्योजक माजी उपसरपंच आदरणीय संदीप बाबा सातव मान्यवरांनी कळवलंय ओंकार मेटेच्या बहारदार कामगिरीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक ओंकार मेटेला मात्र दिलं जाणार आहे. 5 षटकांचा खेळ खेळणार रसिकांना मैदानाच्या आतमध्ये संपला. धावपलकावरती 3 फलंदाज बाद 68 धावा. मी काहीसा थांबतोय तुम्ही थांबू नका. पुन्हा एकदा जाऊयात नितीन ठोंबरे सरांकडे. तोपर्यंत धन्यवाद. भारत नानेकर सर आपलं देखील हार्दिक असं स्वागत. जाऊया मैदानाच्या आत. ओहो
दरम्यान नीलू सात सेट ऑन फायर, पहिला चेंडू फेकून दिलाय, सीमापार षटका षटका। छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा। अथर्व वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर श्री पांडुरंग शेट तांबे यांचा खणखणे खणखणे षटका षटका। गणेश दाभाडे गोलंदाजी मार्गावर आलाय, पहिल्या चेंडूवर निले सातवच्या फलंदाजीचा तडाखा निलेशने दाखवला। षटकर येईल, संघ धावसंख्या वाढेल 74 रन, 74 धावा धावपळकावरच्या मात्र पाहायला मिळतात। बेहतरीन स्ट्रोक निले सातवच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय। गणेश दाभाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल। वाघोली क्रिकेट लीगचा थरार रणसंग्राम जो मात्र आपण अनुभवतात। पुढील चेंडू या दरम्यान निले सातव फ्लिक फ्लिक सक्सेसफुल षटका, व्हॉट अ स्ट्रोक। छत्रपतींचा छावा या मिळाल्या सहा धावा। अथर्व वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर श्री पांडुरंग शेट तांबे यांचा खणखणे खणखणे षटका षटका। व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका निले सातव, दोन चेंडू दोन षटकारचे मात्र खेचलेत। ही तर पावर आहे या खेळाडूची, ही ओळख आहे या खेळाडूची। गणेश दाभाडे तळया। ओ या दरम्यान डिगिट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय। बॅट वर सरळ सरळ चेंडू येत नाहीये, एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 81 रन। 81 धावा ज्या मात्र धावपळकावर आहेत, 81 रन 81 धावा ज्या मात्र धावपळकावर। सुरुवात पॉवरफुल ताबडतोब जे मात्र पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला ओमकार मेटे या स्पर्धेतलं सातवा अर्धशतक झळकवलंय, 20 चेंडू 53 धावसंख्येवर खेळतोय ओमकार। पुढील चेंडू ओ फुल टॉच आणि फुल टॉच चेंडू, नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय। एक सिंगल घेतली गेली, दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न मात्र पाहायला मिळत नाहीये। संघ धावसंख्या वाढेल 82 रन, 82 धावा ज्या मात्र धावपळकावर पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक मैदानाच्या सहावा मार्गस्थ असताना 10 षटकांची लढत आणि या 10 षटकांच्या लढतीमध्ये एक पॉवरफुल फलंदाजीचा खजाना असलेला संघ जर पाहायला गेलं तर तो मात्र पाहायला मिळतोय। प्रतापगड पॉवर्स नावातच पॉवर आहे आणि मैदानाच्या ती ताकद पुरेपूर दाखवताना पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा गणेश दाभाडे गोलंदाजी मार्गावर सज्ज। ओ निले सातव या दरम्यान डिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय। चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय। व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार मोठी वागणी या वाघोलीच्या खेळाडूंना जी मात्र पाहायला मिळते। 2019 JPL स्पर्धा त्यामध्ये निलेश सातव, त्यानंतर राहुल सातव, आसिफ शेख, विजय पाबळे हे खेळाडू मात्र सातत्याने आयडॉल म्हणून पाहायला मिळतात। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल गणेश दाभाडे। ओ या दरम्यान डिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय। डीप मिड विकेटला चेंडू येईल, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय। एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या जाऊन पोहोचली 383 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर। प्रतापगड पॉवर सिंहगड स्पार्टन या संघाच्या विरोधात। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओवर संपली। K79 साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर श्री विशाल शेट कुटे यांची ओवर संपली। 6 षटक मैदानाच्या संपली 383 धावा ज्या मात्र धावपळकावर आहेत। शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत या स्पर्धेतला हायस्ट स्कोर 144 धावा जो मात्र हायस्ट स्कोर आहे। पाहूया तिथपर्यंत संघ जातो की नाही ते देखील पाहायचं। 135 धावा या अगोदरच्या सामन्यात ज्या मात्र चेस झाल्यात, प्रमोद आवळे यांचं देखील, नितीन आवळे, निरंजन आवळे व मयूर आवळे या सर्व मान्यवरांचं आगमन होतं। सर्वांचं बागोली क्रिकेट लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत।
अभियान कशा प्रकार की कामगिरी केली जाईल। सहा षटक संपली, 83 धावा, 3 फलंदाज मात्र 5 झालेत। ओमकार मेटे 21 चेंडू 54, 9 चौकार, 2 षटकार जे मात्र खेचलेत। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं, निलेश सातव 6 चेंडू खेळलाय, 15 बनवल्यात। निलेशची ताकद षटकार आता जे मात्र आहे, 2 षटकार निलेशने देखील खेचलेत। पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल। गोलंदाजी मार्गवर सनी पाटोळे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आहे। स्ट्राइकर एंडवर निलेश सातव। ओ, ही आहे निलेश सातवची ताकद, चेंडू फेकून दिलाय सीमा पार, वाघांची धाड फोडला पार, छरण षटका। छत्रपतींचा छावा या मेळाच्या 6 धावा, अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा खणखणीत षटका षटका। एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन, वाघोली क्रिकेट लीग, अतुल बनकर आणि कंपनी। पुन्हा एकदा विकेट, गुडघा टेक, तमाशा देख, निलेश सातवच्या पार म्हणून चेंडू सीमा पार, छरण षटका। छत्रपतींचा छावा या मेळाच्या 6 धावा, अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा खणखणीत षटका षटका। दोन चेंडू 2 षटकार मारलेत। हा षटकार असा होता की संदीप बाबा सातव यांनी सांगितलं की या षटकाराला 500 रुपये। बेहतरीन स्ट्रोक निलेश सातवच्या पॅट मधून मात्र पाहायला मिळतोय। 95 धावा धावपळकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत। सुनामी इथं मात्र पूर्णपणे पाहायला मिळते। लाजबा फलंदाजीचा नजराणा निलेश सातवच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय। 8 चेंडू खेळलाय, 4 षटकार खेचलेत, 27 या धावसंख्येवर खेळतोय। निलेश सातव नावाचं वादळ मैदानाच्या आत गोंगवताना पाहायला मिळत। सनी पाटोळे पुन्हा एकदा षटकार हॅट्रिकची संधी। ओ, टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दांडेगोल। निलेश सातव बाद सदुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट। श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीचे राजू सर। पाटोळे पुन्हा एकदा षटकार हॅट्रिकची संधी। ओ, टिट फॉर टॅट प्रत्युत्तर दांडेगोल आणि त्यामध्ये 4 षटकार जे मात्र खेचले। 95 धावा ज्या मात्र धावपळकावर, षटक क्रमांक 7 मैदानाच्या आत मार्गस्थ नवीन फलंदाज मैदानाच्या आत हेमंत सातव। प्रेक्षक प्रेक्षक आपल्याला विनंती आहे, बाउंड्रीची जी लाईन आहे त्याच्या मागे कमीत कमी 1/2 फूट थांबा। साइड स्क्रीन पशी बसलेली टीम विक्रम नायकू सर आणि कंपनी जरा थोडं लक्ष द्या। ओ, या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, एक सिंगल घेतली जाते, एका सिंगलच्या मदतीने संघाला धावसंख्या 96, स्ट्राईक वर आणलं जात आहे ओमकार मेटेला, ज्या ओमकार मेटेने आपल्या फलंदाजीतून सर्वांना मनमुग्ध केलंय तो ओमकार। अभिया कशा प्रकारची कामगिरी केली जाते। सनी पाटोळे पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल। ओमकार मेटे ब्रँडेड 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 षटकार, छरण। छत्रपतींचा छावा या मेळाच्या 6 धावा, अथर्व वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर श्री पांडुरंग शेखर तांबे यांचा षटकार घेतला आणि या षटकाराच्या मदतीनं प्रतापगड पॉवर्स सोरणपुरे 102 धावा धावपळकावर ज्या मात्र पाहायला मिळतात। दर्जेदार कामगिरी जी मात्र पाहायला मिळते। ओमकार मेटे मैदानाच्या आत आपल्या नावाची ताकद पॉवर पुले पुरेपूर जी मात्र दाखवताना पाहायला मिळतो। सुरेख प्रकारची फलंदाजी,
102 ओमकार मेटे सुरेख प्रकारचा फटका मेन विकेटला संदीप असे क्षेत्ररक्षकाला चेंडू फरार सीमापार चौका पाहुनी मोका हा मारला चौका आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने चौका चौका धन्यवाद स्क्रीन होती तिथून जे मात्र सर्व खेळाडू होते प्रेक्षक होते सर्वांनी विनंतीला मान दिला आणि सहकार्य केलं ही स्पर्धा आपलीच आहे त्याबद्दल वाघोली क्रिकेट लीगच्या वतीने हार्दिक असं स्वागत 7 षटक संपलीत 106 धावाच्या मात्र धावफलकावर आहेत शेवटचे 18 चेंडू अजूनही बाकी एवढ्या धावा बनवल्या जातील तेवढ्याच फायद्याच्या ठरतील अक्षय सावंत गोलंदाजी मार करतो मात्र सज्ज होतोय पाहूया कशा प्रकारची कामगिरी अक्षयच्या माध्यमातून केली जाईल ओमकार मेटे 23 चेंडू 64 धावा 10 चौकार 3 षटकार जे मात्र खेचले अक्षय गोलंदाजी मार करतो मात्र सज्ज होतोय पाहूया कशा प्रकारची कामगिरी अक्षयच्या माध्यमातून जी केली जाईल अक्षय सावंत हेमंत सातवसाडी पहिला चेंडू ओ या दरम्यान हलक्या हाताने खेळलाय सूजबूज फरी हुई क्रिकेट एक बाजूला पाहिलं गेलं तर ओमकार मेटे फार मोठे अफलातून फॉर्म मध्ये त्याला स्ट्राईक देणं खूप गरजेचं आहे एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक वर आणलं जात ओमकार मेटेला 23 चेंडू 64 धाव संख्येवर खेळतो एकशे 7 धावा ज्या मात्र धावपालिका बऱ्या पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवर सज्ज अक्षय सावंत ओमकार मेटे सुरेख प्रकारचा फटका चेंडू वन बाहून सीमा पार चार रन वन बाहून चेंडू सीमा पार चार रन चौका पाहुनी मोका हा मारला चौका आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने चौका चौका गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्गवर सज्ज होतो अक्षय सावंत ओमकार मेटे मैदानाच्या पुरेपूर फलंदाजीचा तडाखा दाखवतोय ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथं मात्र डॉट पाहायला मिळतो उद्या जो मात्र तिसरा सामना होणार आहे राजगड रायडर्स विरुद्ध सिंहगड स्पार्टन या सामन्यामध्ये उमेश कात्रे ऐवजी सिद्धांत आवळे हे मात्र कर्णधार असतील याची मात्र सर्वांनी नोंद घ्या इथं मात्र चेंडू पंचांनी आवांतर घोषित केला मैदानाच्या जो मात्र फलंदाज खेळतोय ओमकार मेटे 25 चेंडू 68 बनवल्यात आता ओमकार मेटेला टेनिसचा बॉल टेनिस नाही तर फुटबॉल दिसत असेल एक चांगल्या दर्जाची फटकेबाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते सेट झालाय आणि पुरेपूर त्याचा मात्र फायदा उठवला जातोय हे पण सातवचं कौतुक करावं वाटत पहिल्या चेंडूवर सिंगल घेतली तर नंतर मात्र फार मोठं आक्रमण करताना पाहायला मिळतोय अक्षय सावंत पुन्हा एकदा तयार ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू तेच तर राठ ओमकार मेटे मात्र चेंडू समजू शकत नाही या चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू जो मात्र पडला गेला 112 धावा धावपलकावर आहेत चार फलंदाज जे मात्र माघारी षटक क्रमांक 8 जे मात्र मार्गस्थ कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील पाहायचंय अक्षय सावंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज 26 चेंडू 64 धावसंख्येवर खेळतोय ओमकार मेटे ओहो या दरम्यान ओमकारच्या बॅटमधून सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल एक सिंगल दुसऱ्या धावेचा नकार इथं मात्र दिलाय हेमंत सातवने षट क्रमांक 8 मार्गस्थ असताना 113 धावा चार फलंदाज 5 झालेत प्रथम दाब फलंदाजी करत असताना प्रतापगड पावर संघाचे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय अक्षय सावंत हेमंत सातव अव्या कशा प्रकारची कामगिरी हेमंतच्या माध्यमातून जी मात्र केली जाईल
गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो आहे. ओ या दरम्यान सूर्य प्रकारचा फटका जो मात्र खेळला आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळत नाहीये. आठ षटकांचा सामना मैदानाच्या संपला जाईल. आठ षटक संपली, चार बाद 114 धावा प्रतापगड पॉवर सिंहगड स्पार्टन या संघाच्या विरोधात. रिंग्स ब्रेक जो मात्र मैदानाच्या असेल आणि संधी मिळेल आमच्या शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, सहा चेंडूंचा डाव होऊन हे पहा ओवर संपली. K79 साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर श्री विशाल शेठ कुटे यांची ओवर संपली. संपली आठ षटक मैदानाच्या संपली, चार फलंदाज बाद 114 धावा धावपालिका. ओके समोरचा जो कॅमेरामन आहे तिथं मात्र जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे तिथून आपली जागा मोकळी करायची. काळ्या पडद्यापाशील जे प्रेक्षक वर्ग आहेत विनंती असेल रोडच्या साईडला नगर हवे रोडला जे मात्र प्रेक्षक आहेत कॅमेरामनच्या शेजारी आवाज येत असेल आपल्यापर्यंत आवाज येत असेल आपल्यापर्यंत तिथली जागा मोकळी करायची आहे. पिवळे शर्ट गुलाबी शर्ट आवाज येतोय का आपल्याला? कॅमेरामन आहेत त्यांच्या शेजारी आपण बसलात आपल्याला माहित असेल. ती जागा मोकळी करायची तिथं बसायचंच नाहीये. लाईव्हला प्रॉब्लेम होतोय. धन्यवाद सर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज. ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. सूर्य प्रकारचं क्षेत्ररक्षण अजित कड यष्टी रक्षक जो मात्र आहे पूर्णपणे प्रभाव त्याच्या पद्धतीने जो मात्र सोडला जातोय. परंतु बाकीचे खेळाडू यानंतर देखील आपल्याला राहुल विटकर अजित कड ही नामांकित जोडी मैदानाच्या आज दिसेल ज्यांनी कालच्या दिवसामध्ये आपल्या व्हाइट बॉल येतोय. संघाचा धावसंख्या वाढेल 115 धावा धावपालिकावर. चार फलंदाज बाद षटक क्रमांक 9. गणेश दादा सातव यांचं देखील शुभ आगमन होत. गणेश दादा सातव हे देखील उपस्थित झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळला गेला आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता दोन धावा इथं पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बेट इन द विकेट. दोन धावा येतील आणि दोन धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 117 धावा धावपालिकावर. चार फलंदाज मात्र बाद झाले षटक क्रमांक 9 मार्गस्थ असताना. षटक क्रमांक 9 जे मात्र मार्गस्थ आहे पुन्हा एकदा. ओहो या दरम्यान मनकट करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र ओमकार मेटेच्या खेळीचा अंत होईल. 27 चेंडू 69 धावा 11 चौकार 3 षटकार ज्या ओमकार मेटेने खेळलं तो मात्र मनकट विकेटच्या माध्यमातून आउट होईल. एकदा ओमकार मेटेसाठी जोरदार टाळ्या. संधी साधूनी थेट पठ्याने घेतली झणझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बळीची फलंदाज मात्र बाद होतोय. एक लाजबाब कामगिरी ओमकारच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो. ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावा येतील चांगलं क्षेत्ररक्षण
क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळत आहे. एकशे एकोणीस धावा जे मात्र धावपालिका बरे षटक क्रमांक नऊ मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी या षटकामध्ये संदीप तोरच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते. कमबॅक करून देतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज नवीन फलंदाज नवनाथ बोरकर. फुल टॉच आणि इथं मात्र पंचांनी बीमर घोषित केलाय. एक सिंगल येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं मात्र दोन धावा येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. परंतु इथं बीमर प्लस टू अशा तीन धावा येतील आणि तीन धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. एकशे बावीस धावा धावपालिकावर पाच फलंदाज बाधित. शेवटचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत नवव्या षटकातील. संदीप तोर फ्री हिटचा चेंडू जो मात्र असेल आणि फ्री हिटच्या चेंडूवर हेमंत सातव कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. हेमंत सातव आणि नवनाथ बोरकर ही जोडी मात्र मैदानाच्यात आहे. तर नॉन स्ट्रायकर एंडवर संदीप तोर गोलंदाजी मार्कवर जे मात्र सज्जत. कशा प्रकारची रणनीती कशा प्रकारची कामगिरी फार मोठं लक्षकडे पाठ आव्हान देण्याचा प्रयत्न जो मात्र असेल. पुढील चेंडू स्लोअर पद्धतीचा पिक केला डीप मिड विकेटला सीमा पार फेकून दिला. षटकार छे रन सालावा. छत्रपतींचा चावा या मिळाल्या सहा धावा. अनुश्री एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री संदीप नाना सातव यांचा षटका षटका. संघ धावसंख्या वाढेल 128. एकशे अठ्ठावीस धावा धावपालकावर पाच फलंदाज बाद. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय. संदीप तोर प्रीटचा खरीपूत समाचार हेमंत सातवने उचललाय. ओ या दरम्यान बिगेट करण्याचा प्रयत्न जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नवनाथ बोरकर. ओहो फंबल फंबल अजित कडकडून आणि त्याचा फायदा. परंतु इथं फलंदाज बाद होईल. नवनाथ बोरकर माघारी. संधी साधूनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीची. कालच्या दिवसातील हिरो कोणताही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर येतोय. काल तीन चेंडू अकरा लागत असताना तीन चेंडूंमध्ये सोळा धावा या खेळाडूनं बनवल्यात आणि काल मात्र प्रेक्षक वर्गाची मनं जिंकली. तो मात्र माघारील. नवीन फलंदाज मैदानाच्या जातोय निलकंठ पवार. पव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. संदीप तोर. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू आणि निलकंठ पवार धावा. निलकंठ पवार वाजवणार. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीची. नवीन फलंदाज मैदानाच्या जाईल घनश्याम शर्मा. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर अक्षय सावंत. अभिया अक्षय कशा प्रकारची कामगिरी करतोय. घनश्याम शर्मा आणि हेमंत सातव ही जोडी मात्र मैदानाच्या शेवटचे सहा चेंडू आणि या सहा चेंडूंमध्ये किती धावा केल्या जातात ते देखील पाहायचं. या स्पर्धेतला हायेस्ट होईल का. काल मात्र एकशे चव्वेचाळीस धावा या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर आहे. दिलीप शेठ काळे यांचं देखील शुभागमन होतं. डीके यांचं देखील हार्दिक असं स्वागत. एकशे एकोणतीस धावा धावपालकावर आहेत. सात फलंदाज मात्र बाद झालेत. गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो. ओ या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल झालाय. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट. श्री अतुल शेठ बनकर शौर्य इव्हेंट वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीची.
पहिल्या चेंडूवर अक्षय सामंत जो मात्र यश प्राप्त करतो, हेमंत सातव आणि संतोष सपकाळ ही जोडी मात्र मैदानाच्या स्ट्राइकर एंडवर हेमंत 10 चेंडू 16 धावा ज्या मात्र हेमंतने बनवल्या। शेवटचे 5 चेंडू शिल्लक, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो। ओ या दरम्यान विकेट, हेमंत सातवच्या बॅट मधून चेंडू हवेत, लॉंग अपला क्षेत्रक्षक ताईना झेल झालाय फलंदाजात। संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट। श्री अतुल शेठ बनकर, शौर्य इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीचे प्रतापगड पॉवर्स 129 धावा धावपलकावर 9 फलंदाज बाद। 129 धावा आहेत, 9 फलंदाज बाद झालेत। अभ्या कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाईल। शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आता, मात्र हे 4 चेंडू खेळण्याची जबाबदारी संतोष सपकाळ आणि नरेश नायर वर आहे। एक चांगली अशी फलंदाजी ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळाली, निलेश सातवचा तडाखा देखील पाहायला मिळाला। परंतु शेवटच्या 2 षटकांमध्ये ज्या ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू पुन्हा एकदा डॉट, ज्या गतीनं धावा यायच्या होत्या त्या मात्र आल्या नाहीयेत। पुन्हा एकदा चेंडू डॉट जो मात्र पाहायला मिळतोय। अक्षय सावंत कौतुक करूशी वाटत या गोलंदाजाचं, आतापर्यंत अक्षयने चेंडू टाकले 3 आणि तिन्ही चेंडू जे मात्र डॉट पाहायला मिळत आहेत। अभिया या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक टाकलं जाईल की नाही ते देखील पाहायचंय। संतोष सपकाळ ऑन स्ट्राईक, अक्षय सावंत पुन्हा एकदा तयार आणि या दरम्यान सूर्य प्रकाशचा फटका, कव्हरला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा। फेकी अतिशय दर्जेदार होती परंतु कलेक्शन अक्षय सावंतचं काहीसं खराब पाहायला मिळालं। इथं 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल 131 धावा। 9 विकेटच्या नुसक्यानंतर प्रतापगड पॉवर्स या संघाच्या ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। अशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, किती धावांपर्यंत रोखलं जातंय ते मात्र पाहायचंय। ज्यावेळेस मैदानाच्या आत निलेश सावंत आणि ओमकार खेळत होते त्यावेळेस वाटत होते की कुठेतरी हायेस्ट धावा संख्येचा उच्चांक मोडला जाईल की काय, परंतु दोघं बाद झाले आणि त्यानंतर पडझड जे मात्र पाहायला मिळते। पुढील चेंडू ओहो या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, लाजवाब गोलंदाजी अक्षय सावंतची या षटकामध्ये पाहायला मिळते। शेवटचं अंतिम षटक हाताळत असताना 5 चेंडू आतापर्यंत चाकलेत आणि या 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा खर्च करत 2 विकेट देखील मिळवल्यात अक्षय सामंतने। 131 धावा धावपाल कवर, गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल अक्षय सावंत। ओ या दरम्यान पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल झालाय फलंदाज बाद, ऑल आउट। संधी साधुनी थेट पठ्याने घेतली झंझणीत विकेट। श्री अतुल शेठ बनकर, शौर्य इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीचे विजयासाठी बनवायच्या 7 चेंडू आणि 132 धावा सिंहगड स्पार्टन या संघाला विजयासाठी ज्या मात्र आवश्यक आहे। चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या, प्रतापगड पॉवर्स सिंहगड स्पार्टन आपले 2 फलंदाज ताबडतोब मैदानाच्या पाडवा। 7 चेंडू 131 धावा ज्या मात्र बनवायचंय, चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या। 7 चेंडू 132 धावा बनवायच्यात, त्या धावांचा पाठला कशा प्रकारे केला जाईल ऐकण्यासाठी जाऊयात पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पार्नियर आवाजाचा पहाड प्रवीण गायकवाड सर यांच्याकडे। धन्यवाद।
एक सूचना आहे, दोन्ही बाजूला आपण जे डगआउट तयार केलेले आहेत ते फक्त प्लेयरसाठी आहेत, त्याची दक्षता घ्या. प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत, परंतु जे दोन्ही बाजूंनी डगआउट एरिया तयार केलेला आहे त्या ठिकाणी फक्त प्लेयर बसतील, कृपया याची दक्षता घ्या. विनंती करतो, जो डगआउट एरिया आहे तो प्लेयरसाठी आहे, याची सगळ्यांनी दक्षता घ्या. जोरदार अशा प्रकारची अपील पहिल्या चेंडूवरती आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना प्रतापगड पॉवर्स आणि सिंहगड स्पार्टन्स या दोन संघाच्या दरम्यान रंगताना जो पाहायला मिळतोय. प्रतापगड पॉवर संघानं सर्वप्रथम फलंदाजी केली आणि बनवल्या त्या 10 षटकांमध्ये तब्बल 131 धावा बनवल्या गेल्या, 132 धावांचं लक्ष समोर घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंहगड संघ उतरला. आणि पहा या दरम्यान मात्र सुरुवात झाली आक्रमकतेला, खनखरी सनसनीत चौकार लगावलाय, 4 धावा. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सनसनी चौका. चौकाराच्या साहेनं मैदानाच्या आतमध्ये खातं जे खोललं जाते. षटक क्रमांक पहिलं नक्कीच प्रगतीपथावरती जे चालू आहे. अजित कळ आणि त्याचबरोबर सनी ही जोडी मैदानावरती. आणि पहा या दरम्यान फलंदाज बाद फार मोठा जल्लोष मैदानावरती, आनंद उत्सव साजरा केला जातोय एका महत्वपूर्ण शनिवारी. पठ्याने घेतली झणझणीत विकेट. श्री अतुल शेट बनकर इव्हेंट्स वागोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वागोली यांची बळीचे. चार धाव संख्येवरती या एक फलंदाज नक्की जो बाद झाला एका महत्वपूर्ण बळी आपण पाहिला. प्रवीण कुटे गोलंदाजी मार्गवरती आहे आणि आता मात्र शंकर वर्नाळे मैदानाच्या आतमध्ये नक्की जो पोहोचलाय. सनी पाटोळे नक्कीच त्याला साथ देईल. तब्बल 132 धावांचा डोंगर जो पार करायचा आहे. आणि त्यामुळे मात्र पाहूया या समोर आलेल्या अडचणी कशा प्रकारे सिंहगड संघ मात्र दूर करतोय ते मात्र पाहिजे. या अगोदर देखील आपण पाहिलं एक मोठी धावसंख्या चेसिंग झाली होती.
एकशे पस्तीस धावा या अगोदर चेज झालेल्या आहेत। तर हे आव्हान देखील कठीण नाहीये आणि पहा चेंडू जातोय सीमारेषेला पार करत आहे। खणखणी सनसनीत चौकार चौकाराबरोबर मोका हा मारला चौका। आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सनसनीत चौका। आठ धावा एका गाड्याच्या मोबदल्या षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना जावे मैदानाच्या आतमध्ये परत एकदा गोलंदाज तयार होतोय। ओ या दरम्यान एकटा उद्ध्वस्त रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख चेंडू आणि पहिल्या षटकात पठ्याने घेतली झणझणीत विकेट। श्री अतुल शेठ बनकर शौकी इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बरीची स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर आठ धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यात। आठ धावा दोन फलंदाज बाद षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती संकटाच्या विरोधात लढतो तोच खरा योद्धा। संकट तर आलेत परंतु संकटाला पार करायचंय आणि त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षय सावंत एका बाजूने सनी पाटोळे दुसऱ्या बाजूने तयार आहेत। प्रवीण कुटे गोलंदाजी मार्गवरती नक्कीच जो तयार आहे। वाघोली क्रिकेट लीगचा थरार पहिलवान राम भाडे पहिलवान लखन भाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पहिलवान सचिन भाडे प्रतिष्ठानाचं एक जबरदस्त अशा प्रकारचं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय। वाघोली क्रिकेट लीग पर्व दुसरं 2019 थरार नक्की संपन्न होताना जो पाहायला मिळतोय। स्टेप आउट केलाय आणि आता मला आकाशाच्या वेळेत गॅप मध्ये चेंडू आहे। शेवटच्या क्षणी चेंडू मात्र जो आता घेतलाय कलेक्शन केलंय तोपर्यंत घेतलं जातात त्या दोन धावा। स्कोर कार्ड पोहोचले या दोन धावांच्या सहाय्यानं 10 धावसंख्येवरती 2 अंकांमध्ये नक्कीच धाव फलकाने जो प्रवेश केलाय 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत। बनवायच्या तब्बल 132 धावा 131 सर्वप्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या प्रतापगड पॉवर्स या संघानं 131 बनवल्या तर 132 धावांचं टार्गेट पात्र जे समोर ठेवलंय हे आव्हान पूर्ण केलं जाणार का। नक्कीच मोठमोठ्याले फटके या जे खेळून काढावे लागतील। या अगोदर 135 धावा चेस झाल्यात आणि सर्वोच्च चेस होणाऱ्या धावांपैकी मला वाटतं तो स्कोर होता 135 धावा। पहिला हाय स्कोर मात्र जो चेस झाला तर गोलंदाजी मार्गवरती आता गोलंदाज येतोय निखिल शिंदे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय। अनेक संघ मालकांनी घेतलेलं मालकत्व आणि त्यानंतर मात्र उभी राहिलेली या ही भव्य दिव्य अशा प्रकारची या क्रिकेटची स्पर्धा दात्यांचं योगदान आहे संघ मालकांचं नक्कीच योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे पाहायला मिळतंय। या दरम्यान जोरदार अशा प्रकारची अपील आपण नक्कीच जी पाहतोय। तर दोन संघांच्या बाबतीत जर सांगायचं झालं मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत पॅन्थर्स आणि माफ करा प्रतापगड पॉवर्स आणि सिंहगड स्पार्टन्स हे दोन संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन्ही संघांच्या बाबतीत सांगायचं झालं सिंहगड स्पार्टन्स संघाचे जे ओनर आहेत मालक आहेत सन्माननीय सुधीर आबा भाडरे यांनी त्या संघाचं मालकत्व घेतलंय तर दुसऱ्या बाजूला मात्र सन्माननीय गौरव शेट उभा आहे
यांनी या संघाचं मालकत्व घेतलंय आणि संघ देखील अतिशय जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र करताना जो पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने संघ जर पाहिला तर प्रतापगड पॉवर्स या संघाचं मालकत्व घेतलंय संदीप बाबा सातव आणि त्याचबरोबर निलेश तात्या सातव यांनी संघाचं मात्र जे मालकत्व घेतलंय. सगळ्या संघाच्या मालकांना मी धन्यवाद देईल आपण केलेलं अनमोल सहकार्य आणि त्यानंतरच मात्र आम्ही ही क्रिकेटची स्पर्धा उभी करू शकलो. श्री रामशेठ भाडळे पहिलवान लखनशेठ भाडळे यांचा अविष्ट चिंतन सोहळा एका क्रिकेटमय वातावरणामध्ये या ठिकाणी मात्र जो संपन्न होतोय आणि नक्कीच फार मोठे कष्ट पहिलवान सचिन भाडळे प्रतिष्ठानानं मात्र जे घेतलेत आणि एक भव्य दिव्य स्वरूप या क्रिकेटच्या स्पर्धेचं तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. या दरम्यान मात्र पहा कलेक्शन चेंडू त्याचे केलंय ऑफ साईडच्या दिशेला 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत. थोडस संत गतीनं धावपलक चालू आहे परंतु नक्कीच ही शांतता फार काळ टिकणारी नाहीये. 131 वरून 132 बनवायच्यात आणि त्यामुळे मात्र आक्रमक शैलीतील फलंदाजी पाहायलाच मिळेल आणि गगनाला गवस निघालणारा एक जबरदस्त तडाखा चेंडू जातोय सीमारेषेला पार करत चौकार 4 रन. मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सरसने सने चौका चौका. धाव फलकावरती नजर टाकली तर 2 गड्यांच्या मोबदल्या 16 धावा षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना या दरम्यान ऑफ साईडच्या दिशेला आणखीन एक जबरदस्त तडाखा चेंडू सुसाट वेगा सीमा पार खरखरी चौकार 4 रन. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे गिअर चेंज केलाय. पाहुनी मोका हा मारला चौका. आदित्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री योगेश नाना सातव यांचा सणसणे सणे चौका चौका. वीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक दुसऱ्या प्रगती पथावरती चालू असताना सगळ्यांचं योगदान आमची क्रिक लाईफ टीम सलग 3 दिवस एक चांगलं काम त्यांचंही पाहायला मिळतंय. दीपकजी म्हणले सर असते अमितजी भुजबळ संपूर्ण टीम चौका डॉट इन या टीमला देखील मी धन्यवाद देईल. बॅटची काळा नक्की चेंडू नजीक घेतली या दरम्यान मात्र फेकी अतिशय सुरेख. K79 डीजेचा नक्की दणदणाट गेले 3 दिवस आपण ऐकतोय आणि एक वातावरण निर्मिती वाघोलीच्या क्रीडांगणावरती आपल्याला जी पाहायला मिळते. 2 षटक संपल्यानंतर 20 धावा स्कोर कार्ड वरती अर्थात 48 चेंडू आता शिल्लक आणि 48 चेंडू मध्ये बनवायच्या 112 धावा. चेंडू 112 धावांची गरज. सामना अधुरे मात्र दोन्ही संघांच्या बाजूने जो पाहायला मिळतोय. प्रवीण कुटे गोलंदाजी मार्गवरती तयार. अक्षय सावंत स्ट्राईकच्या दिशेला नॉन स्ट्राईकला सनी पाटोळे. जावे मैदानाच्या आतमध्ये सिंहगड स्पार्टन्स ओ स्टेप आउट करून नक्कीच खेळण्याचा प्रयत्न असफल ठरवलाय. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी प्रवीण कुटेची. फलंदाज चेंडूला नक्कीच समजू शकत नाही. स्कोर कार्ड 20 धावसंख्येवरती मात्र स्थिर आहे. बरेचशे मान्यवर मात्र दिवसभरात या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत. बरेचशे आमचे संघ मालक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहत आहेत आणि नक्कीच संघ मालकांनी घेतलेलं मालकत्व
प्रत्येक वर्षी मात्र संघ मालक इच्छुक असतात, फक्त इच्छुक नाही आहेत, असलेली रक्कम ती भरतायत, परंतु खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः संघ मालक मात्र या ठिकाणी बसून पूर्णपणे सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यामुळे मात्र आपले सगळे संघ जर पाहिले, रायगड रॉयल संघ जर पाहिलात, त्या संघाचं मालकत्व पूर्णपणे सन्मान युवराज शेठ गाडे यांनी मात्र जे घेतलं, त्यानंतर सन्मान्य आबासाहेब दातार यांनी त्या संघाचं मालकत्व घेतलं। मैदानावरती खेळत असलेला प्रतापगड पॉवर संघ जर पाहिला, व्हाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू आहे, संदीप बाबा सातव आणि त्याचबरोबर निलेश तात्या सातव यांनी त्या संघाचं मालकत्व घेतलं। राजगड रायडर्स, ओ आकाशाचे वेद नक्की चंदन घेतले, खतरा होऊ शकतो आणि झेल टिपलाय फलंदाजबाद, फलंदाजबाद एक महत्वपूर्ण विकेट झनझनीत विकेट। श्री अतुल शेठ बनकर, शौर्य इव्हेंट्स वाघोली आणि श्री आसिफ भाई शेख ए स्पोर्ट्स वाघोली यांची बळीची डाळी डाळी। राजगड रायडर्स संघ जर पाहिला तर सन्मान्य योगेश नाना सातव आणि त्याचबरोबर पुरंदर पायरट्स संघ जर पाहिला तर त्या संघाचे मालकत्व घेतले संतोष दादा सातव, त्याचबरोबर सन्मान्य गणेश भाऊ सातव। जंजिरा जगवार्स हा संघ जर पाहिला वीस दाबा तीन गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक तिसऱ्या प्रगती पथावरती जे चालू आहे। हा चेंडू हलक्या शातानं मात्र नक्की जो खेळ काढला आहे, शतरक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन नक्की चेंडूचं करतोय। स्कोर कार्ड जर पाहिलं तिसरं षटक चालू असताना 23 धावा स्कोर कार्ड वरती आपण संघ मालकांच्या बाबतीत बोलत होतो। जंजिरा जगवार संघ जर पाहिला तर मात्र दर्पणजी लाला, त्याचबरोबर सोनूजी बग्गी, धर्मवीरजी पुनिया, मुकेशजी चौबे त्यांनी मात्र त्या संघाचं मालकत्व घेतलंय। हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला, परत एकदा दिशा नक्की जी दिली आहे, शतरक्षक चेंडूवरती आलाय। तोरणा टायटन संघ जर आपण पाहिला तर संदीप नाना सातवानी, योगेशाबा कटके यांनी संघाचं मालकत्व घेतले। शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संदीप भाऊ कटके आणि सोमनाथ बापू कटके यांनी संघाचं मालकत्व नक्की जे घेतले। लोहगड लायन्स आणि या लोहगड लायन्स या संघाचं मालकत्व संदेश शेठ आव्हाळे आणि त्याचबरोबर किरण भाऊ आव्हाळे यांनी जे घेतले। सिंहगड स्पार्टन्स सुधीराबा भाडळ आणि त्याचबरोबर गौरव शेठ उवाळे यांनी या मालकत्व घेतलंय। आणि त्याचबरोबर पन्हाळा पॅन्थर्स हा संघ जर पाहिला तर संतोष अर्थात जॉन तांबे आणि दीपक भाऊ काळे यांनी मालकत्व घेतलंय। या संघ मालकांमुळे खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेला शोभा येताना आपल्याला जे पाहायला मिळते। दरम्यान मैदानाच्या आतमध्ये षटक संपलेत, एकूण 3 षटक संपलेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। वातावरणात पूर्णपणे शांतता नक्की जी आहे, 25 धावा आतापर्यंत आल्यात, 132 धावांचं टार्गेट, त्यामुळं लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि फार मोठा संघर्ष करावा लागेल। महाराष्ट्राला गड किल्ल्यांचा इतिहास नक्कीच लाभलाय आणि गड किल्ल्यांची नावं देत एक आदर्श स्पर्धा उभी केली। पहा गगनाला गवसणी घालणारा एक प्रचंड मोठा बुलंदी प्रहार षटकार।
छत्रपतींचा छावा। एकतीस धावा तीन गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक चौथा प्रगती पथावरती चालू असताना फार मोठा संघर्ष करावा लागेल।
संदेश शेठ आवळे यांचा फोटो असलेले किट सगळ्यांनी उद्या मात्र परिधान करायचे या सूचना मात्र सगळ्यांनी लक्षात घ्या. आज पॅटर्न वन होता, उद्या पॅटर्न टू किट आपण सगळ्यांनी परिधान करून मैदानावरती यायचे. शेवटचे चेंडू शिल्लक 36 जिंकण्यासाठी 91 धावांची गरज. जलपानासाठी नक्कीच काहीसा दिला गेलेला कालावधी आपण या ठिकाणी पाहतोय. एक रंगतदार अशा प्रकारची लढत व्हावी अशी प्रत्येक क्रिकेट रसिकाची मात्र यापेक्षा असेल इच्छा असेल. तर पाहूया या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटच्या 36 चेंडूवर 91 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक लढावं लागेल. फार मोठा संघर्ष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो करावा लागेल आणि नक्कीच इतिहासामध्ये आपण अनेक लढाया पाहतो. लढ्यांचा जर अभ्यास केला तर मात्र पानिपतची लढाई असेल, बक्सरची लढाई असेल, या लढाया नक्कीच प्रसिद्ध आहे. परंतु क्रिकेटची लढाई अतिशय महाभयंकर मानली जाते आणि या खऱ्या अर्थानं समान ताकदीचे संघ गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्यामुळे मात्र समान ताकदीचे दोन संघ एकमेकांच्या विरोधात उभे आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत या सामन्याची भविष्यवाणी देखील कुणी करू शकत नाही. एक धाव जी घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्रीज सोडली गेली आहे, शतरक्षण सुरेख, फेकी केली आहे परंतु उशिरानं पोहोचली आहे फेकी. स्कोर कार्ड पोहोचलंय. पाचवं षटक चालू असताना 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावर. एक शेवटच्या चेंडू आता शिल्लक 35 चेंडू आणि 89 धावांची गरज. 35 चेंडू 89 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सव्वेचाळीस 4 गड्यांच्या मोबदल्या, षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती चालू. प्रतापगड पॉवर्स आणि सिंहगड स्पार्टन्स दोन संघ आमने सामने आणि त्यांच्यातील मात्र टक्कर झुंज क्रिकेट प्रेमी नक्की जे पाहत आहेत. पॉइंटच्या दिशेला गेलेला चेंडू शतरक्षक, धावफलक चेंडूवरती नक्की जातो. एक कलेक्शन चेंडू तर जे केलं जात आहे, धावफलक जाऊन पोहोचते या सिंगल बरोबर 45 धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. पंचेचाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पाचवं षटक प्रगतीपथावरती. या दरम्यान मात्र शत्रक्षक परत एकदा चेंडूवरती आलाय. कलेक्शन नक्की चेंडूचं करतोय. एक धाव मिळेल सिंगल दरम्यान जी मिळेल. स्कोर कार्ड 46 धावसंख्येवरती जाऊन जे पोहोचले. दिवसभराच्या सत्रात जर पाहिलं तर प्रेक्षक राजा नक्कीच अगदी बसून आहे आणि या सामन्याचा आनंद नक्कीच घेतोय. फार मोठा पाठिंबा सलग 2 वर्ष या क्रिकेटच्या स्पर्धेला पहिलवान सचिन भाडवे प्रतिष्ठानानं मात्र जो दिलाय, एक चांगलं आयोजन आणि नियोजन मात्र केलंय आणि प्रेक्षक राजानं देखील या क्रिकेटच्या स्पर्धेचं सलग 2 वर्ष मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. गेल्या वर्षी पण आपण प्रचंड गर्दी पाहिली. आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी पाहतोय फार मोठी गर्दी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. दिवसभराच्या सत्रात क्रिकेट रसिक मात्र गर्दी करतात आणि सामन्यांचा आनंद घेत आहेत आणि एक आनंदाचं वातावरण खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जे पाहायला मिळते. 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक चालू आहे. या 5वं षटक 6 चेंडू 6 धावांवरती नाबाद आहे नक्कीच गणेश दाभाडे. पहा चेंडूला दिशा दिली आहे. 7 चेंडू 7 धावांवरती नाबाद गणेश. दुसऱ्या बाजूला मात्र अभिषेक 7 3 धावांवरती नाबाद आहे. शेवटचे 30 चेंडू आणि 84 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 30 चेंडू आणि 84 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. वेळ कृपया वाचवा.
वेळ जास्त घेतला जातोय, विनंती आहे वेळ वाचवा. या दरम्यान चेंडूला नक्की दिशा दिली आहे. चेंडू सुसाट वेगा सीमा पार खनखरी सनसनीत चौकार. चार रन, चार धावांबरोबर स्कोर कार्ड पोहोचलंय. सावन षटक चालू असताना 52 धावा चार गड्यांच्या मोबदल्यात. दहाव्या मैदानाच्या आतमध्ये नरेश नायर परत एकदा तयार. ओ आकाशाचे वेग चेंडू घेतोय शतरक्षक. ओ सूर मारलाय आणि एखाद्या गरुडानं सर्पावरती झेप घ्यावी तशी झेप घेतली. अलगद चेंडूला उचललंय आणि फलंदाज मात्र बाद. स्कोर कार्ड वरती नजर टाकली. सहावं षटक चालू असताना 52-5 गड्यांच्या मोबदल्यावर एक मैदानाच्या आतमध्ये कालचा हिरो राहुल विटकर नक्कीच पोहोचताना आपण पाहतोय. राहुल विटकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर काल 12 चेंडू 47 धावांची गरज असताना शेवटपर्यंत सामना रंगला. 2 चेंडू आणि 12 धावा लागत असताना लागोपाठचे 2 षटकार याच राहुल विटकरनं मात्र जे लगावले आणि सामना ओढून आणला होता, खेचून आणला होता. परत एकदा त्याच खेळाची अपेक्षा राहुल विटकर कडून मात्र जी केली जाईल. शेवटचे 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी 80 धावांची जवळजवळ गरज. राहुल विटकर फार मोठ्या अपेक्षा संघाला असतील, क्रिकेट रसिकांना एका मोठ्या खेळीची नक्कीच अपेक्षा असेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी नक्कीच जो करतोय. या दरम्यान मात्र चेंडूला दिशा दिली आहे, घेतली जाते ती सिंगल. एक धाव नक्कीची घेतली जाते. 53-5 गड्यांच्या मोबदल्यात नरेश नायरचं षटक क्रमांक या ठिकाणी 6 प्रगतीपथावरची चालू असताना. त्रेपन्न पाच गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 6 प्रगतीपथावरती नक्की जे चालू. या इनिंग मध्ये थोडीशी शांतता जाणवताना जी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मोठमोठ्याला फटक्यांची गरज आहे, कारण की तब्बल 131 धावा चेस करत 132 बनवायच्यात. आणि पहा आकाशाच्या वेळेत स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल टिपला जातोय फलंदाज बाद. राहुल विटकर एक फार मोठ्या अपेक्षा राहुल कडून होत्या, परंतु टिपलेला झेल आणि मैदानाच्या आतमध्ये आनंद उत्सव जो साजरा केला जातोय. वेळ कृपया वाचवायचा आहे, विनंती आहे वेळ वाचवा. सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झालंय, शेवटचे 26 चेंडू आणि 79 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. सव्वीस चेंडू 79 धावा. या दरम्यान पहा चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या दिशेला बऱ्याच
फास्ट उशिरानंतर आलेला एक खडखडीत चौकार, चार रन. पंचवीस चेंडू आणि 75 धावा सामन्याचं समीकरण जे तयार झाले. अभिषेक सातव 7 चेंडूंचा सामना, 8 धावांवरती दाबादायक. तर संदीप पूर्णपणे नुकताच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो की उद्या देखील या मैदानावरती तुम्हाला चांगल्या चांगल्या लढती पाहायला मिळतील. जास्तीत जास्त गर्दी उद्या देखील तुम्ही या क्रिकेटच्या मैदानावरती कराल अशा प्रकारच्या अपेक्षा नक्कीच. आणि या दरम्यान मात्र झेल टिपला जातोय, आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. सात फलंदाज बाद. सामन्याचं समीकरण तयार झालंय. शेवटचे 24 चेंडू आणि 75 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. 24 चेंडू 75 धावा, 75 धावा 24 चेंडू. एक आदर्श स्पर्धा. गडकिल्ल्यांची दिलेली नावं प्रत्येक संघाला आपण या ठिकाणी पाहतोय. सत्तावन्न वरती सात फलंदाज बाद. षट क्रमांक नक्की सात आता चालू होत आहे. अभिजित पाटील एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने मात्र संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे. अभिजित पाटील स्ट्राईकच्या दिशेला. या दरम्यान लॉंग ऑफच्या दिशेला जाणारा चेंडू नक्की क्षेत्रक्षक चेंडू फील्ड करतोय. चेंडूची फेकी नक्की ज्या ठिकाणी जी केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिले एका धावेच्या सहाय्याने पुढे जाऊन सरसवतोय. 58 धावसंख्येवरती या स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 23 चेंडू 74 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. शांततेचं वातावरण, प्रेक्षकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा नक्कीच थोड्याशा पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. परंतु परत एकदा चौकार येतोय, खणखणीत अशा प्रकारचा चौकार. परंतु खेळ आहे आणि शेवटच्या चेंडूपर्यंत खेळायची भविष्यवाणी कोणी सांगू शकत नाही. एक दिवस नक्कीच या ठिकाणी या राहुल विटकरनं गाजवला, त्यामुळं अजून देखील संदीप मध्ये क्षमता आहे, अभिजित मध्ये नक्की क्षमता आहे. आणि 10 षटकांचा सामना आहे, 22 चेंडू अजूनही हातामध्ये आहेत, त्यामुळे सामना कोठून कुठपर्यंत फिरेल हे मात्र सांगू शकत नाही. आणि दरम्यान मात्र पहा, परत एकदा चेंडू सुसाट वेगा सीमा पार, खणखणीत चौकार. सामन्याचं समीकरण 21 चेंडू आणि 66 धावा. या मैदानावरती मात्र केव्हाही धावा वसूल होऊ शकतात हे सगळ्यांनी मात्र जे पाहिले. कारण की मला वाटतं 47 धावा किती चेंडू मध्ये पूर्ण झाल्या होत्या, 12 चेंडू 47 धावा या मैदानावरती पूर्ण झाल्यात. आता 21 चेंडू 66 ज्या बनवायच्यात. फॉलो थ्रू मध्ये मात्र कलेक्शन जे केले जाते, डाव मात्र मिळत नाहीये. डाव पलक स्थिर आहे. पुणे नगर हायवे पलीकडच्या बाजूला मात्र बरेचसे क्रिकेट रसिक सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या क्रिकेट रसिकांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 40 चेंडू 66 बनवल्यात, अजून 20 चेंडूत 66 बनवायच्यात. आणि पहा अतिशय सुरेख दर्जाचा चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. शेवटचे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आवश्यक. अभिजित पाटील आणि संदीप नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान मात्र एक धाव जी घेतली जाते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न, क्रीज तर सोडली एक. पंचांकडे नक्की दाद मागितली जाते, अपील केले गेले, परंतु सुरेशी क्रीज मध्ये धाव फलकावरती नजर टाकली. तर धाव फलकावरती धावा त्या 68 धावा, 7 गड्यांच्या मोबाईलला चेंडू शिल्लक असतील. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 64 धावांची गरज. मी सांगितलं
की गड किल्ल्यांची नावं देत एक आदर्श स्पर्धा मात्र वाघोली क्रिकेट लीग उभारली। महाराजांवरती बोलावं तेवढंच कमीच, छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली नक्की जी भूमी आहे, आणि नक्कीच क्रिकेटला प्राधान्य देत असताना प्रतापगड पॉवर्स असेल, शिवनेरी स्ट्रायकर्स, जंजिरा जगुआर्स, सिंहगड स्पार्टन, तोरणा टायटन्स, लोहगड लायन्स, रायगड रॉयल्स, पना पॅन्थर्स हे संघ मात्र समाविष्ट या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये झालेत आणि अतिशय सुरेख परफॉर्मन्स देत आहेत। आणि पूर्णपणे 29 नोव्हेंबरला झालेली सुरुवात, 12 डिसेंबरला मात्र समारोप आहे। प्रत्येक दिवशी तुम्हाला मात्र एक वेगळी क्रिकेटची मजा आणि तिचा मात्र आनंद या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र जो घेता येईल। उद्या देखील मजबूत संघ तुमच्या आमच्या समोर मात्र उभे राहणार आहेत। या दरम्यान मात्र पहा, शतरक्षक परत एकदा चेंडूवरची धावत येतोय, पळत येतोय, कलेक्शन मात्र जे केलं जातंय सुरेख कलेक्शन, स्कोर कार्ड वरची धावा 69 धावा, 7 गड्यांच्या मोबदल्या, षटक क्रमांक 8 प्रगतीपथावरती शेवटचे 17 चेंडू, 63 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। आणि हा चेंडू मात्र अतिशय सुरेख, डॉट बॉल, 16 चेंडू, 63 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। 6 चेंडू, 10 धावा, संदीप नाबाद, 2 चेंडू, 2 धावा, अभिजीत पाटील मात्र नाबाद आहे। या दरम्यान ऑफ साईडच्या दिशेला एक जबरदस्त तडाखा, चेंडू सुसाट वेगा, सीमारेषा पार, खणखणीत चौकार, 4 रन। तर प्रत्येक पराजय देखील आपल्याला काहीतरी शिकून जातो, अनेक संघाला पराभव देखील सहन करावा लागलाय, परंतु पराजय देखील बरंच काही शिकून जातो, पराभवातून बरंच काही शिकायला असतं। आणि ही क्रिकेटची स्पर्धा जर पाहिली तर मात्र प्रत्येक दिवशी नवीन नवीन संघ आपल्या समोर उभे राहतात। या दरम्यान मात्र आकाशाच्या वेद झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद, जवळजवळ फलंदाज बाद झालेत ते 7-8 फलंदाज बाद झालेत, 63 धावा, मला वाटतं 73 धावा स्कोर कार्ड वरती। आणि आता सामन्याचं समीकरण तयार झाले, 14 चेंडू आणि 59 धावा जिंकण्यासाठी आवश्यक। सात पॉइंट चार षटकांचा खेळ संपल्यानंतर 73 धावा, 8 गाड्यांच्या मोबदल्यात अभिजीत पाटील आणि रवी भटगर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आणि पहा, डग्लस मरेलियर यांची आठवण करून देणारा हा फटका आपण पाहतोय, धावा मिळतील त्या 2, 75 धावा स्कोर कार्ड वरती, षटक क्रमांक 8 प्रगतीपथावरती चालू असताना 10 षटकांचा नक्कीच सामना क्रिकेटच्या रसिका जो पाहत आहेत। हा चेंडू उसळी घेणारा नक्कीच आपण पाहतोय, डॉट बॉल आहे, षटक संपतायत, एकूण 8 षटक, 12 चेंडू आणि 57 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक। विनंती आहे थोडीशी घाई करा, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज। वाघोली क्रिकेट लीग चा थरार पर्व दुसरं मोठ्या थाटामाटात मात्र जे संपन्न होताना पाहायला मिळतंय। नरेश नायर परत एकदा गोलंदाजी मार्गावरती तयार, या दरम्यान मात्र लॉंग ऑनच्या दिशेला जाणारा चेंडू, शतरक्षक चेंडूवरती, कलेक्शन मात्र सुरेख आहे,
घेतली जाते ती सिंगल। ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह खास कांजूरगार मुंबई या ठिकाणी मात्र बरेचसे क्रिकेटर असे पाहत आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। मारा करण्यासाठी गोलंदाज तयार, नरेश नायर 76 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात, षटक क्रमांक 9 प्रगतीपथावरची चालू असताना। तर खास ही क्रिकेटची स्पर्धा मुंबईवरून मराठा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मयूर गाडगे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय। त्यांचं देखील आमच्या पहिलवान सचिन भाडवे प्रतिष्ठानाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। मयूरजी गाडगे यांच्याकडे पाहून नक्कीच म्हणेल की सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा। जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत आणि येणाऱ्या 14 डिसेंबर आणि 15 डिसेंबर चलो कांजूरमार्ग मुंबई प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000 क्रिकेट स्पर्धेचे आयोजक आहेत सन्माननीय मराठा क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मयूरजी गाडगे, प्रसाद येळुंकर, त्याचबरोबर बाळा पाटील, ऋषिकेश गाडगे। तर नक्कीच अतिशय सुरेख अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन मुंबई या ठिकाणी देखील संपन्न होणार आहे, त्या ठिकाणी देखील क्रिकेट रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं जे आवाहन केलं जात आहे। 83 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात दरम्यान घेतली जाते ती सिंगल, 1 धाव नक्कीच घेतली जाते। स्कोर कार्ड जर पाहिलं 84 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले। क्रिकेट रसिकांना परत एकदा सांगू इच्छितो उद्या देखील तुम्हाला चांगले चांगले सामने पाहायला मिळतील, मोठ्या संख्येनं उद्या आपण या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित राहा। आज दिवसभर तुमचं मनोरंजन झालंय, उद्या देखील होईल आणि 12 डिसेंबर पर्यंत हा क्रिकेट महोत्सव मोठ्या थाटामाटात पहिलवान सचिन भाडवे प्रतिष्ठानाच्या वतीनं जो आयोजित केला गेलेला आहे, सन्माननीय राम शेठ भाडळे आणि पहिलवान लखन शेठ भाडळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेली या भव्य दिव्य अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा नक्कीच तुम्ही आम्ही पाहतोय। ओ कलेक्शन अतिशय सुरेख, स्कोर कार्ड वरती जर नजर टाकली तर स्कोर कार्ड वरची धावा आहेत 85 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळत आहेत। शेवटचे अशा प्रकारची क्रिकेटची स्पर्धा फुलटा स्वरूपाचा चेंडू, शत्ररक्षक नक्की चेंडू वरती येतोय, नो बॉल आणि सिंहगड स्पार्टन संघाच्या अपेक्षा असतील अशाच प्रकारचे वाईड नो जास्तीत जास्त पडावेत, कारण की आव्हान जर पाहिलं तर 6 चेंडूत आता 45 धावा ज्या बनवायच्यात, फार मोठं आव्हान नक्कीच जे समोर उभं आहे। बिग हिट केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषेला पार करत, 1 बाउन्स 4 रन चौकार। एक्क्याण्णव धावा स्कोर कार्ड वरती 8 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात। हा चेंडू जर पाहिला तर मात्र अतिशय सुरेख डॉट बॉल निर्धावन स्वरूपाचा चेंडू नक्की जो पाहायला मिळतोय। अभिजीत पाटील आणि रवी भटगर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उभी आहे आणि सामन्यातील रंग थोडेसे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळतात।
मजबूत पकड आतापर्यंत प्रतापगड पॉवर संघाने मात्र जी तयार केली आहे. शेवटचे तीन चेंडू आता शिल्लक आहेत आणि जवळजवळ 41 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या. लॉंगॉनच्या दिशेला जाणारा चेंडू, चेंडू फील्ड केला जातोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धाव फलक जर पाहिलं तर 93 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा सूचना ज्या आहेत, उद्या पॅटर्न 2 ड्रेस परिधान करून, ड्रेस किट परिधान करून सगळ्या टीम्सनं उद्या मैदानावरती यायचंय. आणि उद्याचे जे सामने आहेत ते आहेत सकाळी बरोबर 8:45 सामन्याला सुरुवात होईल. पुरंदर पायरट्स आणि जंजिरा जगुआर्स यांच्यात पहिला सामना होईल, दुसरा सामना प्रतापगड पॉवर्स आणि तोरणा टायटन्स, तिसरा सामना राजगड रायडर्स आणि सिंहगड स्पार्टन्स आणि चौथा सामना जो आहे पन्हाळा पॅन्थर्स आणि त्याचबरोबर शिवनेरी स्ट्रायकर्स या दोन संघांच्या दरम्यान शेवटचा सामना नक्कीच जो खेळवला जाईल याची दक्षता घ्यायची. क्रिकेट रसिकांनी देखील जास्तीत जास्त गर्दी उद्या मैदानावरती करायची, एक चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये प्रतापगड पॉवर संघानं आपली पॉवर दाखवत हा सामना मात्र नक्कीच पूर्णपणे ओढून आणलाय, खेचून आणलाय. आणि या दरम्यान आजच्या दिवसाचा खेळ संपतोय आणि शेवटच्या सामन्यामध्ये विजय पताका झळकवतोय प्रतापगड पॉवर्स, आपली पॉवर दाखवत